घरात 18 दारिद्र्य पुजलेले, आर्थिक अडचण, आई वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह गाडीवर फुटाणे विकून करतात, या अशा परिस्थितीमध्ये एका मुलाने मराशी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगलं आणि नीट परीक्षेमध्ये 750 पैकी 625 गुण मिळवत यश प्राप्त केलं। या कष्टाळू मुलाचं नाव आहे रामप्रसाद जुनगरे। आपल्या घरची आर्थिक परिस्थिती माहित असून आपल्या आई वडिलांना व्यवसायामध्ये तर रामप्रसादने हातभार लावलाच, पण आपल्या अभ्यासाची गोडी देखील त्याने तितकीच जपली। जाणून घेऊयात रामप्रसादची यशोगाथा। नांदेडमध्ये अय्यप्पा स्वामी मंदिराच्या बाजूच्या वस्तीत झोपडपट्टीत रामप्रसाद आपल्या आई वडिलांसोबत राहतो। त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे चणे फुटाण्याची गाडी। लहानपणापासून अभ्यासाची गोडी असणाऱ्या रामप्रसादने वडिलांना घर चालवण्यासाठी लहान वयातच मदत करायला सुरुवात केली। व्यवसायाला जमेल तसा हातभार लावत रामप्रसादने 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। 11वी आणि 12वीचं पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखला जाणाऱ्या पुण्यामध्ये रामप्रसाद गेला आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्याने पुढील शिक्षण घेतलं। पुण्यात राहत असताना त्याच्या मेहनतीची बुद्धिमत्तेची दखल लाईफ ऑफ इम्प्लिमेंट या NGO ने घेतली। याच संस्थेने त्याला कोचिंग पुरवलं आणि डॉक्टर अतुल ढाकणे यांनी देखील त्याला सहकार्य केलं। रामप्रसाद कडूनच त्याच्या या खडसर प्रवासाबद्दल जाणून घेऊयात। 10वीपर्यंत किनवट येथेच होतो आणि 10वीच्या नंतर पुण्याला गेलो। 10वीपर्यंत असताना आई वडिलांना मी पुटाने ऐकण्यात पण मदत करत होतो। माझी आई गावामध्ये जाऊन सने गली गलीनं पुटाने ऐकते। वडील पण दररोज पुटाण्याचं दुकान लावतात गावामध्ये। रविवारचा आठवडे बाजार राहते तेव्हा आम्ही शाळेला पण सुट्टी राहते तेव्हा आम्ही मदत करतो आई वडिलांना। मला MBBS झाल्यानंतर MD करायचंय व असेच गरिबांची पण मदत करायची। रामप्रसादचे वडील काय म्हणतात पाहूयात। माझी अशी परिस्थिती होती की बिकट, की फारच बिकट परिस्थिती होती। अशा परिस्थितीनुसार मी माझ्या मुलाला फक्त एवढं सांगितलं की बाबा तू शिक्षण भरपूर घे आणि समोर जा, तुझ्या पाठीमागं आम्ही दोघंही आई वडील आहे, आमचं कष्ट निकामी जाऊ देऊ नको। सगळ्यांची मदत आणि रामप्रसादची डॉक्टर होण्याची ओढ ही सगळी समीकरणं एकत्र आली आणि वैद्यकीय प्रवेश शिक्षण पात्रता अर्थात नीट परीक्षेत 750 पैकी 625 गुण मिळवत आपल्या डॉक्टरकीच्या स्वप्नाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलं। तसेच भारतात ऑल इंडिया रँकमध्येही त्याने 10159 रँक प्राप्त केला। डॉक्टर होण्याचं स्वप्न रामप्रसादने लहानपणीच पाहिलं। घरची स्थिती आणि शिकण्याची उमेद या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळत त्याने आज हे यश प्राप्त केलंय। रामप्रसादच्या या कष्टाला नांदेड पोलिसांनी हातभार लावण्याचा निर्णय घेतला। त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च पोलिसांनी उचललाय। आपल्या भोवती कितीही संकट असली किंवा दुःखाचे डोंगर जरी असले तरी देखील मेहनत आणि चिकाटीने आपण यश मिळवू शकतो याचं उत्तम उदाहरण रामप्रसादने दिलंय। रामप्रसादला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर।